जळगाव जामोद सुनगाव रोडवरील श्री कोटेक्स जिनिंगला दिनांक 27 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 11:30 यार्डमधील 1700 क्विंटल कापसाच्या गंजीला भीषण आग लागून 450 ते 500 पेक्षा जास्त क्विंटल कापूस जळून खाक झाला. दिनांक 28 नोव्हेंबरला खरेदीचा मुहूर्त असल्यानं अगोदरच्या दिवशी जिनिंग प्रेसिंग युनिट सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळी इलेक्ट्रिक युनिटमध्ये स्पार्क होऊन उडालेल्या ठिणगीनं सदर भीषण आग लागली. मध्यरात्री लागलेली आग जळगाव जामोद शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन वाहनांच्या सहाय्यानं 5:00 च्या दरम्यान विझवण्यात यश आलं. आधीच पेटलेल्या कापसानं दुसऱ्या दिवशी दिनांक 28 नोव्हेंबरला पुन्हा 3:00 च्या दरम्यान पेट घेतला आणि पुन्हा 400 ते 500 क्विंटल कापूस जळून खाक झाला. सदर वार्ता शहरात कळताच या ठिकाणी शेकडो कापूस उत्पादक शेतकरी जमा झाले होते. यावेळी घटनास्थळी आमदार डॉक्टर संजय कुटे, पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, राठी जिनिंगचे ओंकार दास राठी, सुपो जिनिंगचे संचालक डॉक्टर किशोर केला, ग्रेडर गावंडे साहेब, नगर परिषद मुख्य अधिकारी डॉक्टर आशिष बोबडे, पोलीस अधिकारी, वीज वितरण कंपनीचे श्री होणे साहेब यांसह शहरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते.